नमस्कार पूजा रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाची रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीची जाळीदार स्पंजिंग आणि मऊ लुसलुशीत अशी चला तर मग सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तर मी एक वाटी वरई घेतलेली आहे म्हणजेच भगर आणि दोन चमचे असा शाबुदाना घेतला आहे तर आता हे रव्यासारखं मी बारीक मिक्सरमध्ये दळून घेतलं आहे तर हे पा अशा प्रकारे तर आता आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे तर एका मोठ्या पातेल्यात मी काढून घेते आणि त्यानंतर एक वाटी मी दही घेतलेलं आहे तर या दह्याचं ताकसुद्धा आपल्याला करता येईल आणि ताकातसुद्धा हे भिजवता येईल तर आता आपल्याला हे एक जवळपास अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे तर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर आता हे थोडंसं तुम्हाला कोरडं वाटते आणि दही थोडंसं आंबट असल्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकलेलं आहे दह्याऐवजी तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा एक घेऊ शकता आणि त्यानंतर पूर्ण पाण्यामध्ये याला भिजवता येतं तर हे पहा अशा प्रकारे हे मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर अर्धा तासासाठी असंच असाथ मी झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याला इकडे तडका तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तर याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर या मिरच्या जास्त तिखट नाहीत आणि यानंतर मी वाळलेल्या लाल मिरच्याचासुद्धा वापर करणार आहे तर मैत्रिणींनो कसं आहे तर उपवासाला आपल्याला शाबुदाण्याची खिचडी वरी भात आमटी खाऊन कंटाळा येत असतो आणि नवीन रेसिपीज आपल्याला करायला आवडतात आणि विशेष म्हणजे खायलासुद्धा आवडतात तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही उपवासाच्या रेसिपीची लिंक दिलेली आहे तीसुद्धा चेक करा म्हणजे तुम्हाला यापैकी कोणता पदार्थ करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता तर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे तर इकडे मी तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि उपवासासाठी मी तूप वापरत आहे फोडणीसाठी जिरे त्यानंतर हिरवे मिरचीचे तुकडे तर मिरची चांगली तळून घ्यायची तर आता ही हिरवी मिरची पूर्ण तळून झाल्यानंतर मी वाळलेली लाल मिरची यामध्ये टाकणार आहे म्हणजे ही कमी तिखट असल्यामुळेच नाही तर दिसायला पण ढोकळा भारी दिसतो आणि हीच फोडणी मी चटणीसाठी सुद्धा वापरणार आहे त्याच्यासाठी थोडीशी जास्त बनवली आहे तर आता लगेच मी चटणी बनवून घेणार आहे तर या ठिकाणी अर्धी वाटी दही आणि थोडंसं मी पाणी टाकून याला पातळ बनवलं आहे तर माझ्याकडं शेंगदाण्याचं कूट आहे ऑलरेडी तर ते दोन चमचे मी त्यात टाकले आणि खोबऱ्याचा कूट तर ही चालू चालू साधी चटणी आपल्याला बनवता येते एका माणसासाठी आपल्याला जास्त वेळ घालण्याचा कंटाळा येतो त्याच्यामुळं ही झटपट चटणी आहे साखर आणि चवीपुरतं मीठ टाकलंय मी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर या तडक्यामधला थोडासा तडका या चटणीवरती सुद्धा मी टाकणार आहे ढोकळा झाल्यानंतर चटणी करण्याचासुद्धा बरेच जणांना कंटाळा असतो म्हणजे मलाच आहे मी दरवेळेस ढोकळा असाच खाल्लेला आहे फक्त दह्यासोबत आणि सोबत उपवासाचं लोणचं तर कंपल्सरी करावं असं काही नाही ढोकळा असा आपण वरती तिखट तडका टाकल्यामुळे तसा सुद्धा खाता येतो पण मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी ही झटपट चटणी तयार केलेली आहे आणि आपल्यात भाज्यांसाठी शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं केलेलं असतं तर हे पहा आता अर्धा तास झाल्यानंतर हे ढोकळ्यासाठी पीठ तयार आहे तर अर्ध्या तासानंतर हे पीठ फुलून आलं आहे त्यासाठी घट्टपणा आला आहे तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे ढोकळ्यासाठी पीठ बनवायचं आहे थोडंसं पातळच बनवायचं म्हणजे ढोकळा हा स्पंजिंग जाळीदार होतो मऊ लुसलुशीत तर यामध्ये मी अर्धा चमचा असा सोडा टाकला आहे आणि कुकरच्या डब्याला तूप लावून घेत आहे सोडा टाकल्या टाकल्या आपल्याला कंटिन्यू एक मिनिट फेटायचं आहे ढोकळा फुगण्याचा जो वेळ आहे तो या फेटण्यामध्येच असतो त्याच्यासाठी एक मिनटं कंटिन्यू याला फेटायचं थांबायचं नाही तर हे पा आणि लगोलग आपल्याला या डब्यामध्ये हे ओतायचं आहे इकडे मी गॅसवरती कुकरसुद्धा ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी आणि एक स्टँड ठेवलं आहे लगेच हा डबा आता कुकरमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर कुकरच्या झाकणाची ही शिटी मी बाजूला काढून घेत आहे आणि हे, हे पहा मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनिटे आता हे कुकर असंच ठेवणार आहे तर पंधरा मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि हा डबा मी बाहेर काढला आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हा ढोकळा आपण वरईचा केला आहे तर मैत्रिणी न हे पहा दीड इंचीच्या जवळपास हा फुगलेला आहे एकदम पांढरा शुभ्र असा आणि मऊ लुसलुशीत तर आता आपण याला चेक्स करून घेऊया तुम्ही फक्त एकदा करून पहा आणि मला कमेंट्समध्ये लगेच कळवा तर हे पहा आपण याच्यावरती पूर्ण तडका टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता यातला एक मी तुकडा तुम्हाला दाखवत आहे एकदम सॉफ्ट जाळीदार बनला आहे तर मैत्रिणींनो घरी तुम्ही नक्कीच करून पहा आणि करून झाल्यानंतर आपल्या मैत्रिणींना ग्रुपवरती खूप खूप शेअर करा माझ्या चॅनलला कृपया जुळून राहा धन्यवाद